सोलापूरकरांना हे माहीतच आहे की 26/11/2008 रोजी मुंबई शहरावर एक दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये ते पोलीस अधिकारी, पोलीस जवान, एनएसजीचे कमांडो, ती होमगार्ड हे शहीद झाले आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या 26 डिसेंबर 2022 रोजी विपुल मिरजकर आणि त्यांच्या टीमने शहीद अशोक कामके सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर इथे ग्राउंड फ्लोअरला काळ्या खडीमध्ये एक त्यांचं पोर्ट्रेट बनवलेलं आहे. जवळपास 50 फूट बाय 20 फुटाचं हे पोर्ट्रेट आहे आणि अतिशय छान हे पोर्ट्रेट बनवलेलं आहे. तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला ते पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये थोडंसं फिनिशिंग बाकी आहे. सर्व सोलापूरकर कामटे सरांना खूप चांगलं ओळखतात. काहींचे ते मित्र आहेत, काहींचे कुटुंबीय आहेत, काहींचे गुरुवारी आहेत आणि काहींचे आदरणीय आहेत. तर कामटे सरांच्या प्रती एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून विपुल मिरजकरनी हे पोर्ट्रेट तयार केलेलं आहे त्यांचं. तर जे कामटे सरांवर प्रेम करतात, ज्यांच्या आदरस्थानी कामटे सर आहेत, ज्यांच्या हृदयात कामटे सर आहेत, अशा सर्वांनी या ठिकाणी निश्चितच भेट द्यावी 26 तारखेला. सकाळी 8 वाजल्यापासून हे पोर्ट्रेट आपल्याला पाहण्यासाठी किंवा श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपलब्ध आहे. तर सर्व शहरवासियांना मी विनंती करते की आपण 26 तारखेला म्हणजे शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून आपण पोलीस आयुक्तालय या ठिकाणी भेट द्यावी आणि हे जे ते पोर्ट्रेट विपुल मिरजकर आणि त्यांच्या टीमनी बनवलेलं आहे ते पाहावं. खूप छान असं पोर्ट्रेट बनवलेलं आहे, खडीतून बनवलेलं आहे. कुठलाही आर्टिफिशियल किंवा पर्यावरण ऱ्हास करणाऱ्या गोष्टींच्या ठिकाणी वापर केलेला नाही आहे आणि एक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी मनोभावे हा प्रयत्न केलेला आहे. तर आपण सर्वजण कामटे सरांवर प्रेम करता तर आपल्या सर्वांना पोलीस आयुक्तालयाकडून ही विनंती राहील की आपण शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी यावं, सोबत आपली मुलं, घर, कुटुंबीय किंवा स्कूल ॲडमिनिस्ट्रेशनला माझी विनंती राहील की आपण स्कूलमधल्या आपल्या स्टुडंटना देखील या ठिकाणी कॉलेजेसना, कारण कॉलेजेसचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना कामटे सर हे आयकॉन आहेत, ती मुलं कामटे सरांना आयकॉन म्हणून पाहतात, तर त्यांनी देखील या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी अशी मी पोलीस प्रशासनाकडून.